प्रत्येक छोटे छोटे गाव भेट दिलेली आहे, तिकडे लोकांची समस्या ऐकायला गेलेली आहे. मला हे बोलायला आनंद वाटतो की जेव्हा मी प्रत्येक गावात शिरले तेव्हा मी अशोकराव चव्हाण साहेब आणि अमिताभ बाबींची मुलगी म्हणून शिरलेले होते. पण गावातून बाहेर निघताना प्रत्येक गावात मला तो प्रतिसाद दिसला आणि गावातून बाहेर निघताना मी त्या गावातली मुलगी म्हणून बाहेर पडले. जेव्हा लोकांनी मला सांगितलं आमचे शंकरराव चव्हाण साहेबांनी आमचे हे प्रश्न मिटवले, अशोकराव चव्हाण साहेब अमिताभ बाबींनी आमचे हे प्रश्न मिटवले, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्याच मुलगी सारखे आहात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमचं पूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तुमची जनता हे दाखवून दिलेले आहे. वर्षानुवर्ष त्यांनी साथ अशोकराव चव्हाण साहेबांना दिले, त्यांचा आभार मानते मी. वेगवेगळे काम होते, काळाची गरज असते. शंकरराव चव्हाण साहेबांनी पाणीचं मोठं योगदान केलेलं आहे, त्यांना भगीरथ म्हणलं जातं. मराठवाड्याला भरपूर पाणी आणून दिलं. तसंच अशोकराव चव्हाण साहेबांनी आपल्यासाठी जे रस्ते असतील, कनेक्टिव्हिटी असतील, ते सगळं आपल्याला काम करून दिले. मोठी प्रशासकीय इमारती असतील, हॉस्पिटलचं बेड असेल, इकडे भरपूर काही विकासाचे कामं भोकर मतदारसंघात होत आहेत. आणि हे कोणाला नाकारता येत नाही, कारण का त्याच्या मागे एक मोठं नेतृत्व घडून देणार आहे. इकडे प्रत्येक भोकर मतदारसंघातला एक एक व्यक्तीनी त्यांचं योगदान, त्यांचं पाठबळ आणि आशीर्वाद अशोकराव चव्हाण साहेबांसोबत ठेवलेलं आहे. तसंच मी अपेक्षा सुद्धा करते की तुम्ही सर्वांनी, मला सुद्धा तसंच आशा ठेवते की मला सुद्धा तुम्ही सर्वांनी तसंच प्रेम आणि आशीर्वाद पुढे सुद्धा द्यावं. आपल्या सरकारांनी बरेच काही चांगले निर्णय आपल्या महाराष्ट्रासाठी घेतले आहेत. महायुतीच्या सरकारांनी बरेच सुंदर योजना आपल्यापर्यंत आल्यात. इथे मला मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी दिसतात, आहेत की नाही? मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी, मुख्यमंत्री साहेबांनी, महायुतीच्या सरकारांनी लाडकी बहीण सारखी योजना आणली. आज महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं एक प्रयत्न महाराष्ट्राच्या सरकारने केलं. 1500 रुपये काय कमी नसतात हो. प्रत्येक महिलाला माहिती आहे, तिच्या तांदळाच्या डब्यात लपवलेला 10 रुपये, साखराच्या डब्यात लपवलेला 10 रुपये, तिला त्याचं महत्व माहिती असतं. त्यामुळे 1500 रुपये आपल्या महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने आपल्यासाठी, आपल्या हक्काचे, आपल्या खात्यात दिलेले आहेत. ते स्वतःच्या महिलांच्या आरोग्यासाठी असावं, लेकरांच्या शिक्षणासाठी असावं, किंवा महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यात किंवा घरात हातभार लावण्यासाठी ते 1500 रुपये महत्वाचे ठरणार आहे. तसंच बरेच काही योजना आपल्याला आणल्यात. अन्नपूर्ण योजना अंतर्गत आपल्याला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत. उच्च शिक्षणासाठी, आज मी वकिलीचा अभ्यास केलेला आहे, मी माझ्या आजोबासारखं वकिलीचा अभ्यास केलं, मुंबईच्या हायकोर्टात अनुभव घेतलेला आहे, तिथे सुद्धा काम केलंय. आई वडिलांची तळमळ पाहिली, ह्या परिवाराची, चव्हाण परिवाराची तळमळ पाहिली की त्यांनी ह्या लोकांची सेवा इतके वर्ष केलेली आहे. त्यामुळे मला सुद्धा असं वाटलं की मी माझ्या आई वडिलांची सेवा करताच आपल्या भोकर मतदारसंघातल्या लोकांची सेवा करावं. त्यामुळे आम्ही सुद्धा आपल्या लोकांच्या सेवेत इकडे हजर झालो. तसंच मुलींचं उच्च शिक्षण आज सरकारने मोफत केलेलं आहे. वकिलीचा अभ्यास करायचा असेल, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, तिला उच्च शिक्षण घेण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. ह्या सुद्धा योजना आपल्या सरकारने आणलेल्या आहेत. युवकांसाठी युवा प्रशिक्षण, आज 12वीच्या पोराला, डिप्लोमाच्या पोराला, डिग्री कॉलेजच्या पोराला 6 ते 10 हजार रुपयेपर्यंत पगारी सकट प्रशिक्षण सुद्धा देत आहेत. आणि आपल्या देशातल्या युवकांना, आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांना प्रशिक्षित करून त्यांचं कौशल्य वाढवण्याचं काम आपलं सरकारने केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी बळीराजा योजना अंतर्गत वीज बिल माफीचा कार्यक्रम सुद्धा सरकारने केलं आहे. ती योजना सुद्धा सरकारने आणली. प्रत्येक क्षेत्रात सरकारने व्यवस्थित चांगले निर्णय महाराष्ट्रातल्या हितासाठी, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी घेतलेले आहेत. तर हा सरकार आपल्याला गमवता येतो का? हा सरकार आपल्याला महायुतीची सरकार आणायची आहे की नाही? आणायचे हात वर करा. आपण भोकर मतदारसंघातले लोकांनी येत्या 20 नोव्हेंबरला ताकद दाखवून द्यायची आहे की अशोकराव चव्हाण साहेबांची ताकद भोकर मतदारसंघातले लोक महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीपर्यंत अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव गाजले शिवाय थांबणार नाही. अशोकराव चव्हाण साहेबांची ताकद ही आहे. ही कुटुंब, हे जे लोक बसले तिकडे भोकर मतदारसंघातले, हे मी मतदारसंघातले लोक समजत नाही, पण माझं एक कुटुंबाचा भाग समजते. माझं एक कुटुंबाचं, मी जेव्हा भेट द्यायला जाते तर ते मला इतके प्रेमाने स्वागत करतात. आजी असेल तर मला जवळ घेते, लहान लेकरं येतात तर माझ्याशी बोलायला येतात, आणि माझी सुद्धा स्वप्न आहेत.
माझे सुद्धा स्वप्न आहेत, मला भोकर मध्ये काय अजून करायचंय. अशोकराव चव्हाण साहेब, अमिताभांनी भरपूर विकास केले असेल, आपल्या मतदारसंघात भरपूर विकास झाला असेल, पण त्या भोकर मतदारसंघात अजून विकास काय आणू शकते ह्याच्याबद्दल मी सुद्धा प्रयत्न राहील, माझे सुद्धा प्रयत्न राहतील. आणि माझे स्वप्न असे आहेत की मला शिक्षणावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या लेकरांना जास्तीत जास्त शिक्षणाचे काय पाहिजे, त्यांना टीचर्स व्यवस्थित त्यांना शिकवतायत की नाही, त्यांचं शिक्षण व्यवस्थित होते नाही, कारण काय, जिल्हा परिषदेच्या शाळेत तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतंय, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेवर माझं लक्ष नक्की राहील. तसंच युवकांसाठी, बरेच गाव फिरताना युवक मला भेटतात, बोलतात की आम्हाला बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत, पण एक युवक म्हणून तुम्ही आमचे प्रॉब्लेम समजू शकतात, तुम्हाला आमचे रोजगाराचे प्रॉब्लेम समजू शकणार, त्यामुळे ह्या गोष्टीला लक्षात ठेवत आम्ही रोजगार मेळावे घेण्याचे प्रयत्न करतोय. युवा उमेद म्हणून एक प्लॅटफॉर्म चालू केला आम्ही, जिथे आपले नांदेड जिल्ह्यात कुठे रोजगार उपलब्ध आहे त्याच्याबद्दल आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर टाकणार, आपल्या तरुण मंडळीला सांगणार की कुठे रोजगार उपलब्ध आहे त्याच्यावर आम्ही भर घालणार. तर हे सगळ्या गोष्टींवर लक्ष राहणार आहे. महिलांना मला सक्षम करायचं आहे. एक महिला असून आज बचत गटचे भरपूर महिला मला भेटतात, बचत गटच्या महिलांना सक्षम करायचंय, त्यांनी सुद्धा काहीतरी उद्योग करून त्यांचं नाव कमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ह्याच्यासाठी मी त्यांच्या सोबत राहणार. आज महिलांना उद्योजिका बनवायला माझे भरपूर प्रयत्न राहतील. इकडे बरेच महिला आहेत, आपल्या सरकारने लाडक्या बहिणी तर बनवल्यात तुम्हाला, तुम्ही मला लाडक्या बहिणी बनवा, मी तुमची मदत करेन. तसंच युवकांसाठी, शेतकरींसाठी, शेतकरींसाठी आम्हाला शेतकरी मेळावे घ्यायचे. आपल्या छोटीतल्या छोटी शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं आणू शकू, काय प्रयत्न करता येईल, कृषी विद्यापीठात तज्ज्ञ लोकांना बोलून कसं आपण मदत घेऊ शकू त्यांच्याकडनं, की आज आपण शेतीत नवीन काय आणू शकू त्याच्याबद्दल सुद्धा प्रशिक्षण घेऊया. शेतीबरोबरचे जोडधंदे जे असतात त्याच्यावर आपल्या तरुण मंडळीला आवर्जून तिकडे आकर्षित करूया. ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग आमचं वर्षभर आहे आणि हे कार्यक्रम एकदा नाही तर दरवर्षी घ्यायचं आमचं प्रयत्न राहणार आहे. मोठ्या साहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक आरोग्य शिबिर घेऊन पाहिला, इथे भोकरलाच तो आरोग्य शिबिर झाला आणि आपल्यातले खूप आले असतील तिकडे त्या शिबिरात. त्या शिबिरचा प्रतिसाद पाहून आम्ही असं ठरवलं की तिकडे 7 ते 8 हजार लोक आलेले, आणि त्या शिबिरातला प्रतिसाद पाहून आम्ही असं ठरवलं की आम्ही दरवर्षी आरोग्य शिबिर सुद्धा आपल्या भोकर मतदारसंघातले लोकांसाठी घेऊया. बरेच काही प्रोग्राम्स आम्ही प्लॅन केलेले आहेत, पण आता आपल्याला वेळ आली आहे की निवडणुका लागलेल्या आहेत. येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायला जायचंय आणि एक मतदान नाही तर 2 मतदान करायचे. आपल्याला 2 मतदान करायचे, 4 वेगळ्या पेट्या असणार आहेत, गोंधळ होऊ देऊ नका. आपलं आयुष्य खूप सोपं आहे, सकाळी उठायचं, आंघोळ करायचं, ज्या देवाला मानतात त्याची पूजा करायची आणि पहिले मतदान करायला बाहेर पडायचं. मतदान करायला जेव्हा तुम्ही आपल्या बूथवर जाणार तेव्हा व्यवस्थित कमळ ह्या निशाणी समोरचं बटन दाबायचं. आपल्याला 2 वेळा 2 वेगळे ठिकाणी कमळाचं बटन दाबायचं आहे. लोकसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेची निवडणूक आहे, आपल्याला 2 वेळा कमळासमोरचंच बटन दाबायचं आहे. आपले संतुप्रवडी हंबर्डी जी आहेत ते सुद्धा उच्च शिक्षित आहेत, त्यांचं सुद्धा चांगलं मार्गदर्शन आपल्या नांदेड जिल्ह्याला भेटेल, त्यामुळे मी इथे आवर्जून आपल्या सर्वांना विनंती करेल की आपले हंबर्डी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा कमळ त्यांची निशाणी आहे, त्या कमळ निशाणीवर तुम्ही बटन दाबा आणि त्यांना सुद्धा भरपूर आशीर्वाद द्या. आणि आज मी अशोकराव चव्हाण आणि अमिताभांची मुलगी म्हणून नाही, आज इथे भोकर मतदारसंघातली नात, भोकर मतदारसंघातली ताई आणि भोकर मतदारसंघातली मुलगी म्हणून आपला आशीर्वाद इकडे मागायला आलेले आहे, की आपला सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद जसं तुम्ही माझ्या परिवारावर ठेवलंय तसंच हा प्रेम आणि आशीर्वाद येत्या 20 तारखेला तुम्ही कमळ या निशाणीसमोरचं बटन दाबून दाखवणार. आणि 23 तारखेला आपल्या इकडे कमळची मतपेटी जेव्हा उघडेल आणि इलेक्शनची मतपेटी जेव्हा उघडेल, काउंटिंग होईल, तर कमळच निशाणीचे मत जास्तीत जास्त बाहेर पडले पाहिजे एवढी विनंती करते आणि थांबते. मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.